कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। साईबाबा संस्थांमध्ये सलग 10 वर्ष कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत कायम। साईबाबा संस्थान आस्थापनेवरील 598 कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत सामावून घेण्याचा कार्यक्रम पार पडला। यावेळी माननीय आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल व दुग्ध विकास मंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 16 कर्मचाऱ्यांना नेमणूक आदेश देण्यात आले। याप्रसंगी माननीय खासदार डॉ सुजय विखे पाटील, संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम होलवडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी तसेच शासकीय अधिकारी, शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब तसेच श्री साईबाबा संस्थांच्या माननीय तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश माननीय सुधाकर यालगड्डा साहेब व माननीय तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ साहेब यांचे मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले। माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार श्री साईबाबा संस्थांमध्ये सलग 10 वर्ष कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत कायम करणे, ऑन टाईम स्कीम राबविणे कामी संस्थान तदर्थ समितीचे मान्यतेने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते। त्या शासनाने दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी मान्यता दिली असून तदर्थ समितीचे दिनांक 9 सप्टेंबर 2024 सभेतील निर्णयानुसार संस्थांमध्ये सलग 10 वर्ष सेवा झालेल्या 2,726 कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्यांना संस्थांमध्ये सामावून घेणे कामी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे। संस्थान अधिनियम 2004 अंमलात येण्यापूर्वी कार्यरत 530 कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्यांपैकी 396 पात्र कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हता व आकृती बंधातील रिक्त पदांनुसार 59 कर्मचाऱ्यांना गट क व 337 कर्मचाऱ्यांना गट ड चे सरळ सेवेचे पदांवर 10 सप्टेंबर 2024 पासून संस्थान आस्थापनेवर सामावून घेण्यात येत आहे। रिक्त पदांअभावी शिल्लक राहिलेल्या 94 कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने रिक्त होणाऱ्या पदांवर सामावून घेण्यात येणार आहे। तसेच संस्थान अधिनियम 2004 अंमलात येण्यापूर्वीचे शैक्षणिक अर्हता व रिक्त पदांअभावी शिल्लक कर्मचारी तसेच अधिनियम 2004 अंमलात आल्यानंतरचे उर्वरित कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्यांपैकी गट क व गट ड चे पदावर कार्यरत शैक्षणिक अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांची स्पर्धात्मक परीक्षा घेऊन त्यातील गुणानुक्रमानुसार रिक्त स्थायी पदांवर सामावून घेण्याची प्रक्रियाही करण्यात येईल। याप्रमाणे समायोजन झाल्यानंतर उर्वरित कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्यांना संस्थांचे मंजूर आकृती बंधातील कायम कॉन्ट्रॅक्टी पदांवर सामावून किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन तसेच समितीचे मान्यतेने प्रोत्साहन भत्ता, शॉप ॲक्टनुसार रजा, सुट्ट्या व सध्या देण्यात येत असलेल्या इतर सवलती देण्यात येतील। याबरोबरच सध्या कार्यरत स्थायी गड्ड पदांवरील कर्मचाऱ्यांना माननीय शासनाचे मान्यतेने तदर्थ पदोन्नती देऊन त्यांची सेवाज्येष्ठता संरक्षित करण्यात येणार आहे।